नमस्कार, मी संदीप देसाई। आपण बघितलं तर एमपीएससी परीक्षेचा राज्यसेवेचा निकाल लागलेला आहे आणि गरीब कुटुंबातून यश मिळवलेले दोन विद्यार्थी आज आपल्यासोबत असणार आहेत। एमपीएससीमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही आहे, ती एक प्रकारची अग्निपरीक्षा आहे आणि याच अग्निपरीक्षेमध्ये अथक प्रयत्न करून अथक अभ्यास करून मोठं यश मिळवलेले दोन्ही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। त्यामधला पहिला विद्यार्थी आहे तो म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये प्रथम आलेला प्रसाद चौगले आणि दुसरा विद्यार्थी आहे तो म्हणजे रवींद्र शेळके, एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा आलेला आहे। दोघांचंही तुम्हा न्यूज 18 लोकमतवर स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा दोघांनाही पहिला प्रश्न, तुम्ही आत्तापर्यंत एक म्हण ऐकली असेल, शाळेत असल्यापासून आपण म्हणी ऐकतो की आनंद गगनात मावेना, याचा अर्थ काय असतो बाबा, काय वाटतंय तो ती म्हण आता लागू होतीये का? हो सर, नक्कीच। मला असं वाटतं की जे काही मी 2 वर्ष कष्ट केले होते, 1-1.5 वर्ष, ते कुठेतरी सार्थक झालेलं आहे यामध्ये आणि आता खरंच मनस्वी आनंद झालेला आहे आणि खरंच म्हणजे आनंद गगनात मावेला झालाय माझा पण आणि माझ्या घरच्यांचा पण आणि सर्व कुटुंबीय कॉलेजचे सगळे प्राध्यापक वगैरे मला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि हे बघून खूप सारं मन गहिवरून आलं। अगदीच, या सगळ्यामध्ये आपण बघतोय या सगळ्यामध्ये जर प्रतिक्रिया, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावाविषयी मला थोडंसं सांगाल, काय परिस्थिती होती तिथली? सर, मी सध्या कराडमध्येच आहे आणि कराडचा आहे सर मी। तर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी माझे मित्र असतील, आमच्या कॉलनीतले सगळे शेजारी असतील, त्यासोबत माझे कॉलेजचे प्राचार्य आणि सगळे प्राध्यापक, हे सर्वांनीच मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आणि जसं की आपण म्हणजे एका निवडणूक जिंकल्यानंतर कसं माहोल असतो तसा आमच्या घराच्या झाला होता आणि हे सगळं बघून आई वडिलांना पण एकदम भारी वाटत होतं की आपल्या मुलांना काहीतरी केलंय आणि त्यांचं नाव सगळीकडे होतंय आणि म्हणजे खूप असं उत्सवाचं ग्रुप आलं होतं आमच्या इथल्या कॉलेजला। अगदी, रवींद्रकडनं थोडंसं जाणून घेऊया। रवींद्र, तू अभ्यासासाठी दिल्लीला असतोस आणि ही ज्या वेळेला मी प्रसादला प्रश्न विचारला तोच प्रश्न तुला आहे की आनंद गगनात मावेना, आज तुझी पण परिस्थिती तशीच झाली आहे का? त्याला आवाज पोहोचत नाही, पण प्रसाद, या सगळ्यामध्ये आपण बघतोय आनंद झालेला आहे। रवींद्र, माझा आवाज पोहोचतोय? अगदी, मी पहिलाच प्रश्न विचारला होता, कदाचित तुम्ही ऐकला असेल तो, की आनंद गगनात मावेना ही म्हण सत्यात उतरल्यानंतर काय होतं, काय वाटतंय आता? सर, खरंच ही एक जगावेगळी फिलिंग असते, काहीतरी अचीव केलेली फिलिंग, आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करून दाखवल्याची फिलिंग आणि घरात जो आनंद आहे, घरचे जे जेवढे खुश आहेत त्यांना बघून खूप जास्त आनंद होतोय आणि खरंच खूप वर्षापासून म्हणजे मी थोडं जास्त वर्ष मी जॉब करत तयारी करत होतो, त्यामुळं मी मागच्या जवळ 3-4 वर्षापासून जी मेहनत केली अगदी आता या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी यश मिळवलेलं आहे, कौतुक तुम्हा दोघांचं होणार यामध्ये शंका नाही आणि निकाल लागल्यापासून ते तुम्ही अनुभवत सुद्धा असाल। एमपीएससीची परीक्षा म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे, म्हणजे तुम्ही आता राज्यसेवेमधनं तुम्ही आता हे यश मिळवलेलं आहे, पण साधा एमपीएससीतनं शिपाई जरी झाला तरी ती परीक्षा सोपी नसते हे तुम्हालाही माहीत आहे आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे। त्यामुळं ही अग्निपरीक्षा देत असताना किंवा या अग्निपरीक्षेची तयारी करत असताना काय नियोजन केलं, पहिल्यांदा मी प्रसाद कडून जाणून घेईन। नक्कीच सर, म्हणजे मी हे परीक्षा देण्याआधी मी पण 1 वर्ष जॉब केला होता, पण जॉब सोडतानाच माझं असं हे होतं की मी एक पुढच्या 1 वर्षात कसं कसं टार्गेट करणार आहे, त्याचा एक पूर्ण प्लॅन व्यवस्थित तयार केला होता। त्यामध्ये महत्वाचं होतं की सिलेबस व्यवस्थित समजून घेणं, त्यासोबत मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं, कोणत्या एरियावर जास्त प्रश्न येतात तो एरिया फोकस करणं, त्यासोबत काही स्टँडर्ड बुकची मी लिस्ट काढली होती आणि यामध्ये मला माझे जीजू प्रमोद चौगले यांनी खूप मदत केली होती, ते स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतात पुण्यामध्ये, तर त्यांनी मला एक पूर्ण प्लॅन आखून दिला होता व्यवस्थित की तुला कसं करायचं, त्यामध्ये बेसिक बुक्स वाचणे असतील, एनसीईआरटीचे बुक्स असतील, स्टेट बोर्डचे बुक्स असतील, याने एक वाचून एक फाउंडेशन चांगल्या पद्धतीने तयार झालं होतं आणि याचा मला टोटल तयारीमध्ये खूप फायदा। अगदी, रवींद्र, तुझी तयारी कशी होती या सगळ्यामध्ये? सर, माझ्याबद्दल थोडीशी परिस्थिती वेगळी होती, मला असं प्रॉपर गाईड करणार लगेच कोणी अवेलेबल झालं नव्हतं,
त्यामुळं मला थोडस ट्रायल अँड एरर मी करत गेलो. मी आधी 2 वर्ष मी जॉब करत युपीएससीची तयारी करत होतो, त्यावेळी अभ्यास झालेला होता पण जॉब करत असल्यामुळे थोडासा वेळ कमी पडत होता आणि युपीएससी होऊ शकली नाही. मग एमपीएससी वर जेव्हा मी फोकस केला तेव्हा एका वर्षाचा मी टोटल प्लॅन बनवला होता की त्या वर्षात 2018 मध्ये, पण तिथेही चूक झाली, थोडासा काही मायनर मायनर मिस्टेक झाल्या आणि 2018 थोडक्यात पोच गेली. त्या चुकामधून शिकून त्या चुका दुरुस्त करून नंतर 2019 मी प्लॅनिंग केलं आणि हे एक वर्षाचं प्लॅनिंग की या वर्षामध्ये मला काय काय करायचंय आणि प्रत्येक गोष्टीसाठी किती किती वेळ द्यायचाय हे व्यवस्थित एक टाइम टेबल करून कुठेही न चुकता बरोबर कन्सिस्टन्सी ठेवून त्या प्लॅन प्रमाणे करत गेलो आणि जे विचार करत होतो त्याप्रमाणे होत गेलं आणि मग शेवटी या एक्झाम मध्ये यश मिळालं. हा सगळा प्रवास चुकीतून शिकण्याचा प्रवास झाला माझा. बरोबर, चुकीतून शिकण्याचा प्रवास आणि त्यानंतर मिळालेलं यश याचा आनंद द्विगुणित करणार आहे. या सगळ्यामध्ये दोघांना ही प्रश्न आहे माझा की एमपीएससी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की दिवस रात्र अभ्यास करणं हे एक आपण ठरवून ठेवलेलं आहे, किती तासन तास अभ्यास करायला लागतो, कोणी सांगतं मी 10 तास अभ्यास केला, 12 तास अभ्यास केला. तुम्हा दोघांच्याकडून सुद्धा जाणून घ्यायचं आहे की किती तास तुम्ही अभ्यास केला आणि दिवसाचं तुमचं नियोजन तुम्ही कसं केलं होतं, कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नियोजनाला, दिवसाच्या नियोजनाला खूप महत्व आहे. प्रसाद पासून सुरुवात करूया. नक्की सर, म्हणजे आता आपण बघितलं तर स्पर्धा खूप वाढलेली आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळं अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही किती वेळ अभ्यास करता यापेक्षा तुमचा क्वालिटी ऑफ स्टडी हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही दिवसाचं नियोजन जसं तुम्ही म्हणालात की ते सूक्ष्मपणे करणं गरजेचं आहे. बरोबर, त्यामध्ये मी असं करायचो की मी दिवसाची सुरुवात ही नेहमी रेफरन्स बुक वाचण्यानं करायचो, कारण सकाळ सकाळचा वेळ हा चांगला असतोय आणि मग मी दुपारपर्यंत एखादा विषय व्यवस्थित करून घ्यायचो. त्यानंतर दुपारच्या वेळेत थोडी मरगड आलेली असते, त्यामुळं त्या दुपारच्या वेळेत पेपर वाचणे किंवा करंट अफेअर्सचे मॅगझिन वाचणे, एखादा व्हिडिओ बघणे एज्युकेशनल, या पद्धतीनं करायचो. आणि परत संध्याकाळच्या सत्रामध्ये मी परत एखादा रेफरन्स बुक वाचायचो. आणि ज्यावेळी मेन्सचा अभ्यास होता त्यावेळी मी जनरली सकाळचा वेळ हा मराठी इंग्लिश हे ऑब्जेक्टिव्ह हे खूप महत्वाचं असतं एमपीएससीच्या एक्झाम, त्यासाठी द्यायचो. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये सर मी आधी झालेले क्वेश्चन पेपर असतील किंवा एमसीक्यू असतील त्याचा सराव करण्यावर भर द्यायचो. अशा पद्धतीने एकंदरीत दिवसाचं नियोजन. अगदी रवींद्र, तुझं कसं होतं नियोजन? 2019 एक्झाम साठी हे एक वर्षाचं मी नियोजन केलं होतं. त्यामध्ये मी असं ठेवलं होतं की दररोज एक 6 ते 8 तास अभ्यास होईल असा माझा एक प्लॅन असायचा. कमीत कमी 6 तास जर काही काम असेल तर, किंवा मग 8 तासापर्यंत. असं नाही की खूप 10 ते 12 तास अभ्यास करायला लागतो, 12-14 तास अभ्यास करायला लागतो असं काही नाही आहे. तसं कसं म्हणाला की तुम्ही अभ्यास किती तास करताय यापेक्षा तुम्ही अभ्यास किती क्वालिटी अभ्यास करताय, बरोबर, किती मुद्देसूद अभ्यास करताय हे या परीक्षेत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जास्त महत्वाचं आहे. एक्झामला काय लागतं, सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे, त्याचा विचार करून अगदी प्रत्येक मुद्दा माझा कुठून कव्हर होतोय आणि किती वेळात मला तो कव्हर करायचा आहे याचं प्लॅन करून रोजचा रोज मी असं हे ठरवायचं, टार्गेट असायचं की या दिवसामध्ये मला हे संपवायचंय. त्यासाठी मी माझा दिवस दोन भागामध्ये डिवाइड करायचो. एका भागामध्ये माझा जो मेन सब्जेक्ट आहे की तो जो रेग्युलर सब्जेक्ट अभ्यास करायला चालू आहे त्या सब्जेक्ट साठी असायचा, त्यासाठी दिवसातले जवळजवळ 5 तास असायची. आणि उरलेला वेळ जो असायचा तो मग माझा करंट अफेअर साठी असायचा, पेपर साठी असायचा आणि इतर जे गोष्टी आहेत मिसलेनियस त्या गोष्टींसाठी, म्हणजे क्वेश्चन सोडवणं हे, या गोष्टींसाठी उरलेले 2 किंवा 3 तास मी त्यासाठी काढून ठेवायचो. तर असं करून एवढं की प्रत्येक विषयाला मला किती दिवस द्यायचे, तेवढ्या दिवसामध्ये तो विषय जर कम्प्लीट करायचा असेल रोज मला किती चॅप्टर करायला लागतील, कसे करायला लागतील, याचं प्लॅनिंग करून मी बरोबर माझं दररोजचे दररोज हे ट्रॅक करायचो की मी जे ठरवलंय ते मी योग्य रीतीने करतोय की नाही, आजचा माझं टार्गेट पूर्ण झालंय की नाही. आणि हे करत गेल्यामुळे मला प्रोग्रेस कळत राहिला की हो आज माझं प्लॅन माझं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की याचा मला नक्कीच फायदा झाला की मुद्देसूद अभ्यास करणं आणि टार्गेटचा ठेवून कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यास करणं. अगदी, म्हणजे किती अभ्यास करतो याच्यापेक्षा किती क्वालिटी अभ्यास होतो याकडे तुम्ही दोघांनी पण भर दिलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या गावांबद्दलचा, म्हणजे ग्रामीण भागामधल्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही दोघांनी पण फेस केलेल्या आहेत. तुम्ही सांगितलं की नोकरी करत करत अभ्यास केला आणि
ग्रामीण भागामधल्या तरुणांसमोर विद्यार्थ्यांसमोर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना किती मोठी संकट आहे तुम्हा दोघा, कारण तुम्ही दोघेही ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहात. पहिल्यांदा प्रसाद मी तुला विचारतोय, त्यानंतर रवींद्र तूही सांग तुझ्या गावामधल्या काय परिस्थिती होती, त्यानंतर तुला कसं बाहेर जावं लागलं, मोठ्या मोठ्या क्लासेसला काही विद्यार्थी शहरातले ऍडमिशन घेत असतात, लाखोंमध्ये फी असते त्यांची, ती ग्रामीण भागातल्या मुलांना कशा अडचणींमध्ये ते सगळं करावं लागतं त्याबद्दल सांगशील प्रसाद. नक्की सर, म्हणजे सर्वात महत्वाची अडचण ग्रामीण भागाच्या मुलांसाठी असते ते म्हणजे त्यांना राईट डायरेक्शन दाखवणारा कोण नसतो. आणि ही एक्झाम जी आहे ना ती म्हणजे यामध्ये तुम्हाला डायरेक्शनची खूप गरज असते, कारण एवढा वास सिलेबस आहे, एवढी कॉम्पिटिशन जास्त आहे. तुम्हाला जर व्यवस्थित मार्ग दाखवणारा कोण तर असेल तर तुम्ही नक्कीच हे टॅकल करू शकता. मग मेन समस्या ग्रामीण भागाच्या मुलांना ती असते. आणि दुसरी म्हणजे की बुक्स तर अवेलेबल नसतात, पुण्यामध्ये वगैरे सगळे बुक्स अवेलेबल असतात, पण थोडं ग्रामीण भागात ते मिळणं अवघड असते. रेफरन्स बुक वगैरे ज्या असतात ती एक महत्वाची समस्या असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जसं पुण्यामध्ये वातावरण असते तसं ग्रामीण भागात थोडं ते अवेलेबल होणं कठीण असते. पण सर आता काही म्हणजे शैक्षणिक संस्था नक्की त्या दृष्टीने चांगले प्रयत्न करत आहेत. की आता मी जिथून आहे कराडमधून तिथं आमच्या कॉलेजने सर चांगलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे. तर असं जर वातावरण मुलांना जर अवेलेबल झालं की जिथं एक कॉम्पिटेटिव्ह वातावरण, तर याचा मुलांना नक्कीच फायदा होतो. म्हणजे आपला डे टू डे स्टडी पण चांगला वाढतो, तर चांगला ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये डिस्कशन करून पण एक चांगला रिझल्ट येऊ शकतो. तर हाच एक महत्वाचं वाटतंय मला समजतंय ग्रामीण. अगदी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नक्कीच सगळ्या अडचणी आहेत. रवींद्र तुझ्याकडून पण जाणून घ्यायचं आहे नेमक्या तुला समस्या काय आल्या ग्रामीण भागामध्ये अभ्यास करताना, मग दिल्लीला तुला अभ्यासासाठी का जावं लागलं हे सुद्धा जाणून घेऊया. छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात पहिला आलेला प्रसाद चौगले आणि त्यानंतर राज्यामध्ये दुसरा आलेला रवींद्र शेळके सुद्धा आहे. दोघांशी आपण गप्पा मारतो, त्यांचं अभ्यासाचं नियोजन कसं होतं, त्यांनी आतापर्यंत कसा त्यांचा खडतर प्रवास केला. प्रसाद, आता तू सांगितलंस की कशा पद्धतीनं तू अभ्यास केलास, मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं या सगळ्यामध्ये. किती वेळेला तू परीक्षा दिली होतीस आणि तुला कितव्या वेळेला कितव्यांदा तुला हे यश मिळालं? कारण एखादं वर्ष वाया गेलं तर लाखो विद्यार्थी पुन्हा स्पर्धेमध्ये येतात असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगशील तू? सर हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. म्हणजे याच्या आधी मी एकदा दिली होती, पण ते म्हणजे फक्त एक्झामला जाऊन बसलो असं. आणि मी म्हणजे जुलै 2018 साली अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि 19 ची परीक्षा हा तसा माझा टेक्निकली पहिला अटेम्प्ट होता. अगदी, रवींद्र सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलाय. रवींद्र, मगाशी आपला विषय सुरू होता ब्रेकला जाण्यापूर्वी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्याबद्दल सांगशील आणि थोडक्यात सांगशील की तुझा हा प्रयत्न कितवा होता आणि कितव्यांदा तुला यश आलं? हो सर, जसं प्रसादजी सांगितलं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे मार्गदर्शनाची गरज. जर कारण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सध्या एवढं जास्त कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की लाखो, याच वर्षी जवळजवळ 3.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि फक्त 400 जागा होत्या. एवढ्या जागेसाठी एवढे विद्यार्थी जेव्हा कॉम्पिट करतात तेव्हा नक्की ज्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळतं आणि प्रॉपर गायडन्स मिळतो, बुक्स अवेलेबल होतात, मटेरियल स्टडी मटेरियल अवेलेबल होतं, ती नक्कीच कुठंतरी एक एज मिळतं त्यांना आणि ते थोडस पुढे जातात. आणि पण मला असं वाटतं की आता थोडीशी परिस्थिती चेंज होतीये. बुक्स गावापर्यंत अवेलेबल होत आहेत, ऑनलाईन बुक्स घेत आहेत मुलांना, बऱ्याचशा मार्गदर्शनाचे व्हिडिओ जे युट्यूब सारख्या चॅनलवर अवेलेबल होत आहेत. बरोबर. आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या गावामध्ये जसं माझ्या गावामध्येही काही खूप छान लायब्ररीज तयार झालेल्या आहेत, क्लासचे ग्रुप तयार झाले. मी स्वतः म्हणजे हा मी माझ्या अनुभवावरून सांगतोय की 2018 पर्यंत मी एक वर्ष दिल्लीला राहिलो, एक वर्ष पुण्याला राहिलो आणि दोन्ही वेळा मी जॉब करत अभ्यास करत होतो. दोन्ही वेळा मला थोडस कमी मार्क पडले, कमी यश आलं. शेवटचा अटेम्प्ट म्हणून मी जॉब सोडला आणि जॉबमुळे थोडासा अभ्यासाला वेळ कमी मिळत असल्यामुळे मी जॉब सोडला. आणि त्या परिस्थितीमध्ये माझे 3-4 मित्र, त्या 3-4 मित्रांना घेऊन मी माझ्या गावी अभ्यास केला, कळम या ठिकाणी अभ्यास केला. तिथं अशी बाकी वेगळी अशी काही सोयी नव्हती. आमची गैरसोय फक्त एवढी झाली की आम्हाला बुक्स आणण्यासाठी कोणाला तरी एका जणाला सांगायला लागायचं की आम्हाला पार्सल करा, पुण्यावरून पार्सल करा, किंवा मग ऑनलाईन मागवायला लागायचे. अगदी, म्हणजे रवींद्र, एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी नोकरी सोडायचा धोका तू पत्करलेला आहेस. तो अनेकांना ते धाडस होत नाही नोकरी सोडून अभ्यास करणं, कारण
एमपीएससी म्हणजे एक रिस्क आहे हे सगळ्यांनाच, तुम्ही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच माहित आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, शेवटचा प्रश्न दोघांनाही थोडक्यात विचारतो की या लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात, त्यांच्यासाठी काय सांगशील प्रसाद तूही आणि रवींद्र तूही? प्रसाद. नक्की सर, म्हणजे आता आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षेकडे युवकांचं आकर्षण खूप जास्त वाढत आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की खूप भयानक कॉम्पिटिशन यामध्ये निर्माण झाली. तर माझं म्हणजे एवढंच सांगणार असेल की जेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे येत आहे तेव्हा या क्षेत्राची संपूर्ण माहिती करून घ्या. तुम्ही सिलेबस काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि संपूर्ण अनालिसिस केल्यानंतर तुम्ही एक प्लॅन बनवा आणि त्यानंतरच तुम्ही इथे या. कारण यामध्ये असं आहे की ट्रायल अँड एररला इथं वाव नाहीये. कारण तुम्ही एकदा जर तुमचं हे चुकला तर आपल्या जीवनातली 2.5 वर्ष यामध्ये वाढत, एक तुमची प्रिलियम तर क्लिअर नाही. त्यामुळे व्यवस्थित प्लॅन बनवून तुम्ही इकडे या आणि ह्या समजा स्पर्धा परीक्षेत जर अपयश आलं तर ते काही म्हणजे जीवनाचा काही एंड नाहीये. इतरही अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण समाजात तेवढे चांगल्या पद्धतीने काम, एक प्लॅन बी नेहमी रेडी ठेवा सगळ्यात. आणि जेणेकरून इथं जर काही समजा अपयश आलं तर आपण इतर क्षेत्रातही चांगलं चांगल्या पद्धतीने यश कमवू शकतो. बरोबर रवींद्र. हा, प्रसाद म्हणाला तेच मीही सांगेल की मला असं वाटतं की कॉम्पिटिशन खूप भरमसाठ वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक जण दुसरा कोणीतरी एमपीएससी युपीएससीच्या एक्झामची तयारी करतोय म्हणून आपण करतोय, आपल्याला दुसरा कुठला जॉब नाही म्हणून आपण करतोय, तर हे व्हायला नको. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या पर्सनॅलिटीला अनालाइज केलं पाहिजे, बघितलं पाहिजे की आपण त्या जॉबसाठी आपण त्या एक्झामसाठी सुटेबल आहोत की नाही, आपल्याला करंट अफेअर आपल्याला पेपर वाचायची सवय आहे की नाही, आपल्याला करंट अफेअर आपल्याला बुक्स वाचायची सवय आहे की नाही. कारण या दोन्ही एक्झाम असल्यावर थोडासा वास्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या खूप मोठ्या कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागणार आहे, अभ्यास भरपूर करायला लागणार आहे. जर स्वतःच अनालिसिस करून मी तिकडे जाऊन अभ्यास करू शकेल आणि मी त्या जॉबला योग्य न्याय देऊ शकेल. अगदी, म्हणजे यश अपयश मिळालं तरी संयम ढळता कामा नये असंच तुम्ही दोघांनी पण सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद आणि रवींद्र, तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि तुम्हाला जे काम नेमून दिलं जाईल ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडाल एवढी अपेक्षा आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले दोन तरुण म्हणून सगळ्या महाराष्ट्राला तुमच्याकडून असेल. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेमध्ये कराडच्या प्रसाद चौगलेनं राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला तर उस्मानाबादच्या रवींद्र शेळकेनं राज्यामध्ये दुसरा येण्याचा मान मिळवलेला आहे. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कशा पद्धतीनं या ग्रामीण भागातल्या तरुणांनी यश मिळवलं, कशा पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंग केलं, अभ्यासाचं स्ट्रक्चर कसं ठरवलं हे त्यांनी आपल्या बरोबर शेअर केलं. लाखो विद्यार्थी जे एमपीएससीचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी खरंच यांची मुलाखत मार्गदर्शक ठरणार आहे. यानंतर गगन भरारी या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.